Hello everyone, myself Dr. Junaid Pinjari. Today we are at Yaroslav the Wise, Novgorod State University, and we are the leading and oldest company working with the university. For admissions in Yaroslav the Wise, Novgorod State University, you can contact us. Thank you. So, hello everyone. आज हमारे बीच कुछ स्टूडेंट्स हैं, तेजस, हरिओम, साक्षी, कुणाल. तो आइए जानते हैं इनसे रिव्यूज यादरी ओवरसीज के बारे में और यारोस्लाव द वाइस नोवगोरोड स्टेट यूनिवर्सिटी के बारे में. साक्षी, प्लीज टेल मी हाउ वाज योर जर्नी. आप किस ईयर में हो, किस तरीके से है यादरी ने आपकी हेल्प की, यूनिवर्सिटी किस तरीके से हम फैसिलिटीज आपको प्रोवाइड करते हैं. हेलो, मैं सयादरी से एक साल पहले आई थी, तो उन्होंने मेरी स्टार्टिंग से लेकर अब तक बहुत ज़्यादा हेल्प की है. यूनिवर्सिटी में हमें इन्होंने जो एक्स्ट्रा लेक्चर्स इंडियन प्रोफेसर को अरेंज किया है, सो हमें FMG के बारे में भी यूनिवर्सिटी में पढ़ाया जाता है. एंड यूनिवर्सिटी की अगर बात करें तो हमें क्लिनिकल पोस्टिंग्स होते हैं हॉस्पिटल में, और स्टिमुलेटेड मशीन्स भी होते हैं जिसके ऊपर हम परफॉर्म कर सकते हैं. और जो इंडिया से भी प्रोफेसर आया है तो वो भी हमें पर्सनली इंजेक्शंस देना, सिरिंजेस भरना, ये सब सिखाते हैं. तो ओवरऑल सयादरी ओवरसीज से मेरी जर्नी बहुत स्मूथ रही है. सारे प्रोसीजर्स को लेकर सब कुछ इन्होंने बहुत पर्सनली अटेंशन दिया है हर एक चीज़ के ऊपर. स्टूडेंट्स को मोटिवेट करना, उनको पढ़ाई के लिए कैसे और चीज़ें लेकर आ सकते हैं, जैसे इन्होंने स्केलेटन ये सब भी अवेलेबल करवाया है ताकि हम पर्सनली जाके एक एक बोन पढ़ सकें. ऐसा होता है कि यूनिवर्सिटी में बच्चों को बोन्स मिलते हैं मगर बच्चे हॉस्टल पर बोन्स की पढ़ाई नहीं कर पाते, इस वजह से हॉस्टल पर भी सयादरी ओवरसीज की तरफ से बच्चों को एक बोन सेट दिया गया है ताकि वो हॉस्टल पर भी बोन्स की पढ़ाई कर पाए, बार बार लाइब्रेरी आने की ज़रूरत ना पड़े. कंटिन्यू. बुक्स हो गए, जो FMG के MCQ बुक्स है वो भी हमें अवेलेबल करवाए गए हैं. एंड जो टीचर है वो हमारे साथ ही रहते हैं, तो हमें कभी भी जब डाउट्स आते हैं, रात में भी कभी, तो हम उनसे जाके बात कर सकते हैं. तो ये एक फैसिलिटी बहुत अच्छी है जो कि सयादरी ने ही हमें प्रोवाइड की है. एंड ओवरऑल यूनिवर्सिटी इज़ इंग्लिश स्पीकिंग, सो एज सच कोई प्रॉब्लम नहीं है, कोई ट्रांसलेटर्स नहीं है, तो टीचर्स डायरेक्टली इंग्लिश में बात करते हैं. तू काय तुझा रिव्ह्यू देशील सह्याद्रीबद्दल, माझ्याबद्दल, आपल्या कन्सल्टन्सीबद्दल किंवा विद्यापीठाबद्दल, युनिव्हर्सिटीबद्दल. तर मी सांगितलंय मुलांना, काय तू सांगशील मुलांना? पहिली गोष्ट सह्याद्रीबद्दल, स्टार्टिंगपासून तर लास्टपर्यंत आणि आतापर्यंत पुढे पण सह्याद्री सपोर्ट करत आहे, करत आहे. आणि राहिली गोष्ट सरची, तर सरने फॉर डे वन पासून तर आतापर्यंत सर्वांनी रिलेटेड, म्हणजे एक्स्ट्रा करिक्युलर चे एक्झाम रिलेटेड सर्वांनी रिलेटेड सर्वांच्याच हेल्प केली, एज्युकेशन रिलेटेड. आता जसं साक्षीने सांगितलं की सरने आम्हाला एक्स्ट्रा लेक्चर्स फॅकल्टीसाठी एक्स्ट्रा लेक्चर्स प्रोव्हाइड केले, अजून ऑनलाईन प्रेप सबस्क्रिप्शन घेऊन दिलं आहे, मग हॉस्टेलवर पण बाकी लाईक काही पण बुक्स लागू या काही पण गरज पडली तर सर तात्पर्य राहतात, पुढे येऊन सर पुढाकार घेऊन सर्वांना ते प्रोव्हाइड करतात. एक पण मुलाला असं मागा सुटू द्यायचं की आता FMG क्लासेस झाले, मग ते सोडून बाकी सह्याद्रीकडनं फॅसिलिटीज जे सर बोलतात ते तर करतात, ज्यातून एक्स्ट्रा स्वतःहून पण सरच्यातर्फे करत राहतात. आता नवीन मुलं स्टुडंट्स आले त्यांच्यासाठी सर्व काही डे वनपासून तर आतापर्यंत सर्व काही प्रोव्हाइड केलं, लाईक एक्स्ट्रा फ्रीज आणि फ्री लोन सर्व सरकडनं प्रोव्हाइड होतं. मग त्याच्यानंतर मग ते सोडून पण बाकी सर्व डॉक्युमेंटेशनमध्ये पूर्ण स्मूथली राहतं, त्याच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही, ना स्टुडंट्सला असं काही प्रॉब्लेम फेस करायला पडते, ना युनिव्हर्सिटी रिलेटेड, ना डॉक्युमेंटेशन रिलेटेड. सो सर तर त्यांच्या साईडून पूर्ण 100% 101% देतात. थँक्यू, थँक्स अ लॉट कुणाल फॉर युअर प्रिशियस कमेंट्स अँड रिव्ह्यूज. तेजस, मुलांना सांगशील तू हॉस्टेलवरती आपलं कसं आहे, हॉस्टेलची व्यवस्था कशी आहे, आपले टोटल किती इंडियन मुलं येतात आणि मुलांची एक व्यवस्था कशी असते? हॉस्टेलमध्ये आता टोटल स्टुडंट 200+ आहे आमच्या हॉस्टेलमध्ये, सह्याद्रीचे सह्याद्री कंपनीचे. आणि जुन्या सर तिकडं आमच्या सोबतच राहतात ते पर्सनली सगळ्या मुलांना. मी पण हॉस्टेलवरतीच असतो मुलांसोबत, मी खुद हॉस्टेल पे रुकता हूँ बच्चों के साथ. ते पर्सनली सगळ्या एक एक मुलावर लक्ष देतात आणि ते काही अडचणी देत नाही. मला आता सेकंड इयरला आणि मला 2 वर्ष झाले, तर मला आतापर्यंत काही अशी अडचण आली नाही ना. नीटला पण 500+ मार्क्स होते, थोड्या मार्कांमुळे त्याचं इंडियाला MBBS गेलं होतं.
ते जातापर्यंत असं काही डॉक्युमेंटेशन मध्ये अकॅडमिकली राहिलं तर युनिव्हर्सिटी मध्ये झालं तर कुठेही काही प्रॉब्लेम आली नाही आणि सरांनी वरतून म्हणजे ते आधी ऑफिसने एमसीआय कोचिंग पण अरेंज केलेली युनिव्हर्सिटीमध्ये तर ते पण खूप हेल्पफुल आहे स्टुडंटसाठी. मेसची पण फॅसिलिटी खूप चांगली आहे, ती हॉस्टेलमध्येच मेस आहे. एक प्रॉपर कॅन्टीन अशी आहे आमच्या हॉस्टेलमध्ये जी इंडियन फूड प्रोव्हाइड करते. हरी ओम. तू जे नवीन मुलं आहेत जो बच्चे आणा चाहते जे मुलं येऊ इच्छितात त्यांना काय एक संदेश देतील? टेन्शन घ्यायचं नाही घ्यायचं बाहेरचं त्यांना टेन्शन असतं कुठली युनिव्हर्सिटी निवडायची कुठली कन्सल्टन्सी निवडायची यायचं की नाही यायचं आपला डिसिजन राईट आहे की नाही त्यांना तू काय सांगू इच्छित? मी एकच सांगू इच्छितो की इथे सह्याद्री ओव्हरसीज म्हणजे सह्याद्री ओव्हरसीज म्हणजे जुनेट सर ते इथे आपल्याला काही एक गोष्टीचा ताण येऊ देत नाही एक गोष्टीचं टेन्शन येऊ देत नाही. स्टार्टिंगपासून डे वनपासून जेव्हा मुलं इंडियातून असतात म्हणजे इंडियातून फ्लाईट पकडून रशियापर्यंत आता मॉस्कोपर्यंत तिथून सर एक सुद्धा अडचण येऊ देत नाही आणि आतापर्यंत आम्हाला इथे 2 वर्ष झाले आता थर्ड सेकंड इयर आपलं संपण्यात आहे आता 2 महिन्यात आमचं सेकंड इयर संपणार आहे. आतापर्यंत आम्हाला काहीच अडचण आली नाही ना डॉक्युमेंटेशन झालं ना जेवणाची प्रॉब्लेम काहीच अडचण नाही आणि इथे आपल्या हॉस्टेलमध्ये 200+ मुलांसाठी इंडियन मेस आहे आणि त्यांच्यासाठी स्पेशल इंडियन 2-3 फूड आहेत स्पेशल जे इंडियन जेवण बनवतात आणि तिथली तिथे मेसचं टाइम टेबल फिक्स असतो की ह्या ह्या दिवशी हे जेवणाचं वर्ण आहे आणि दोघी टाईम भात पोळी रोटी वगैरे भाजी सर्व असतं आणि किती पण खा अनलिमिटेड असतं लिमिट नसते कुठल्या गोष्टी आणि जुने सर असल्यामुळे तर काही प्रॉब्लेम नाही आहे. सॅलरी वर्सेस हेल्पफुल आहे. थँक्यू थँक्यू थँक्स अ लॉट एव्हरीवन. थँक्यू थँक्यू.